नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी परत आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार वीस नेमकी कसंही होणार आहे ग्राउंड पैल होणार की लेखी होणार जो काही संभ्रम होता त्याच्यामध्ये मार्ग काढणार आहे अशा प्रकारचं गृहमंत्र्यांनी सुतवाच केला आहे तर निश्चित जे आपला संभ्रम आहे तर ह्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती राज्य सरकारनं किंवा गृहमंत्र्यांनी दिलेली आहे ते आपण बघणार आहोत हे प्रकरण मित्रांनो महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात गेलेला आहे तिथं प्रलंबित आहे म्हणजेच मॅटमध्ये गेलेलो होतो प्रकरण नेमकी काय बातमी आहे संपूर्ण बातमीचा आपण बघू आणि चर्चा करूयात तर बघा पोलीस भरती नियमातून मार्ग काढणार गृहमंत्र्याचे सुतोवाच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रकरण प्रलंबित तर याच्यामध्ये आपण बघितलं मित्रांनो तर मागचा जो निर्णय बदलला होता युती सरकारने तर ते युती सरकारने काय केलं होतं बघा युती सरकारने पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेच्या नियमामध्ये बदल केला त्यानुसार शारीरिक चाचणी शंभर गुन्ह्यांऐवजी पन्नास गुणांची केली तर यांनी सांगितलं की पन्नास गुणांची लेखी परीक्षा शंभर गुणांची केली परंतु पहिली लेखीसुद्धा शंभरची होती हेच चुकलं येतं पेपरवाल्यांचं शंभर गुणांची लेखी परीक्षा शंभर गुणांचीच ठेवलेली आहे फक्त अगोदर केली आणि शंभर गुणांचं जे आपलं ग्राउंड होतं ते पन्नास गुणांचं केलेलं आहे अशा प्रकारचा बदल केला तर याच्यामध्ये हे बदल केल्यानंतर काही विद्यार्थी त्यांचं नाव इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये भीमराव शिरसीपूरकर व ज्योती सानी यांनी ॲडव्होकेट श्रीकांत ठाकूर ॲडव्होकेट मुकुलंद वाघ यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये म्हणजेच मॅटमध्ये याचिका दाखल केली होती मॅटने राज्य सरकारला तीस दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते त्यावर राज्य सरकारने पोलीस भरतीत केलेले बदल योग्य आहे असे नमूद केले आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की राज्य सरकार जे नियम बदलले योग ते योग्य आहे असं सांगत आहे त्यामुळे वरडून वरडून परत परत मागील कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं की पहिली लेखी होणार तुम्ही कोणाच्या नादी लागू नका लेखीच होणार कारण सरकारच त्याच्यामध्ये लेखी घेणार अशा प्रकारची कोर्टामध्ये जे मॅटमध्ये सांगत आहे ती बाजू मानत आहे सरकार त्यामुळे आपण लेखीची तयारी करावी मित्रांनो हे परत एकदा लक्षात घ्यायचं आपण सांगत होतो नेहमी आपण खरी माहिती देतो त्याचा एक पुरावा आतासुद्धा ला आपल्याला लाभलेला असेल एकदम खरी माहिती आपण नेहमी देतो पुढं बघा मित्रांनो मॅटने राज्य सरकारला तीस दिवसात उत्तर द्यायच्या आधी दिले होते त्यावर राज्य सरकारने पोलीस भरतीत केलेले बदल योग्य आहे असे नमूद केले आहे राज्य सरकारच्या या उत्तराला आता प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले अशा प्रकारची बातमी होती मित्रांनो आणखी या बातमीचं सविस्तर आपण बघूया दुसरी एक बातमी आपल्याकडे मित्रांनो समोर जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला माहीतच असेल आपण मी पोलीस होणारच टेस्ट सिरीज घेऊन आलोय आपकी बार खाकी पार नमस्कार मित्रांनो बारा हजार पाचशे अडतीस जागांमध्ये तुमची एक जागा निश्चित करण्यासाठी घेऊन आलो आहे टार्गेट फुल टेस्ट सिरीज या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला शंभर रुपयामध्ये तीस पेपर दिले जाणार आहेत अगोदर एक डेमो टेस्ट सोडवायचा आहे आवडल्यास नक्कीच टेस्ट सिरीज जॉईन करायची मित्रांनो डेमोसाठी संपर्क करू शकता आणि ॲडमिशनसाठी सुद्धा गणेश नागरे जो वरचा क्रमांक याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज शिकायला येतील मित्रांनो कुठलाही कॉल घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला कॉल म्हणजे काही विचारायचं असेल बोलायचं असेल कॉल करायचा असेल तर खालचा नंबर आहे ओमपुरी सरांचा त्यांना लावायचं आहे हे लक्षात घ्या वर्ष नंबरला फक्त व्हॉट्सअप आणि खाली कॉलिंगसाठी प्रवेश हा आपला एकतीस तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत खुला आहे मित्रांनो त्याच्यानंतर प्रवेश कोणाला दिला जाणार नाही कारण एक तारखेपासून आपले लगातार दररोज एक एक पेपर होत जाईल आणि विशेष म्हणजे मित्रांनो पेपर आपल्याला ऑनलाईनसुद्धा सोडवले जाणार आहेत आणि पी डी एफसुद्धा मिळणार आहे नुसतं ऑनलाईन नाही जे ऑनलाईन पेपर सोडवला त्याची पी डी एफसुद्धा दिली जाणार आहे म्हणजेच तुमच्याकडे संग्रही राहणार आहे मित्रांनो तर नक्की अतिशय उत्तम अशा प्रकारची टेस्ट आहे आपली तर एकदा टेस्ट जरूर सोडवा आणि ॲडमिशनसुद्धा करायचं आहे कारण मित्रांनो पहिली लेखी होणार लेखीचा अभ्यास चांगला करायचा आहे आता ही न्यूज आपण बघितली जाय चला तर बघा मित्रांनो तीच न्यूज आपण बघते की मॅटने राज्य सरकारला तीस दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते त्यावर राज्य सरकारने पोलीस भरतीत बदल योग्य असे नमूद केले त्यासाठी वेगवेगळ्या राज्यात राबवल्या जाणाऱ्या पद्धतीचा अहवाल दिला आहे की बाकी राज्यातसुद्धा प्रथम लेखी चाचणी घेतल्या जाते अशा प्रकारचं उत्तर सरकारनं कोर्टात दिलं आहे आणि सोबतच जर आपण बघितलं तर जी काही जी डी भरती असते मित्रांनो जी डी आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डी त्याच्या अंतर्गत य सी आर पी एफ असेल सी आय एस एफ असेल आय टी बी पी असेल आसाम रायफल असेल सर्व जे काही बी एस से एफ असेल सर्व ज्या काही गोष्टी असतात त्या जे याच्यामध्ये इन्क्लूड केले जातं जी डीच्या भरतीत आणि जी डीचासुद्धा पहिला पेपर होतो त्याच्यामुळे सरकारचं हे जे काही त्यांनी हो दावा टाकला की आम्ही घेतला निर्णय योग्य आहे तर मित्रांनो तो शंभर टक्के सरकारला तो अधिकार आहे आणि बाकी राज्यातसुद्धा पहिला पेपर होतो नंतर ग्राउंड होतं त्याच्यामुळे एक गोष्ट अशी आहे की पहिला पेपरच होणार उलट ग्राउंडचं पाण्याचं शंभर होऊ शकतं एखाद्या वेळेस परंतु पहिला पेपर होणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा आपण नेहमी सांगत आलो आहे पेपर पहिला पेपर पहिलाच होणार हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो